பிடி சார், சர்ஜிக்கல் ட்ரை. சாரி 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 சாரி. अरे वाया गेलं सगळं. राजाची कलई करता आली असती तुला. खूप गिरायक आहेत आशुतोष अण्णा, खूप गिरायक मिळाली असती तुला. अहो बघा ना जरा कपडे बघा ना. अहो मी काऊबॉय, काऊबॉयचा ड्रेस आहे काऊबॉय. अच्छा म्हणजे गुराखी आहेस तू. गुराखी आहेस ना तू. कुठला गुराखी घेऊन बसला. ऐका ना मी काय बोलतोय. तो बंदूक वाले. अच्छा बंदूक वाले. बंदूक वाले. दोन टिकल्यांची पाकिट दे पटकन. रंगी बेरंगी पाहिजे, सगळे रंग पाहिजेत. मी बंदूक वाले टिकले विकत नाही हो. मी खऱ्या खुऱ्या बंदुका विकतोय. काय बोलताय. मला एक बंदूक हवी माझ्या नवऱ्यासाठी. नवऱ्याचा खून वगैरे करायचा असेल तर आम्ही बंदूक अजिबात विकत नाही. आम्ही छर्रेवाल्या बंदुका विकतो. छर्रे. तुम्हाला कशाला हवी आहे पण बंदूक. अरे माझ्या नवऱ्याचा ना उद्या वाढदिवस आहे. मला ती छर्रेवाली बंदूक त्याला गिफ्ट करायची आहे. पण कशाला. काय सांगू तुला. आमच्या बिल्डिंग मध्ये ना खूप कबुतर झाली आहेत. अच्छा मग तुमचा नवरा त्यांना दाणे टाकत असेल ना. तशी कबुतर नाहीत रे. कबुतर पक्षी. पक्षी गुटुरगू 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 गुटुरगू. ती कबुतर खूप झालेत. काय होतं माहितीये का. माझा नवरा ना दिवसभर घरी एकटा असतो. मी तिकडे ऑफिस मध्ये असे गुटुरगू गुटुरगू करतात ना, मग माझा नवरा अस्वस्थ होतो. होणारच ना. तुम्ही दिवसभर ऑफिसला, हा दिवसभर घरी. म्हणजे मधु इथे चंद्र तिथे. त्या दिवसभर कबुतरांचं गुटुरगू 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 असं बघितल्यावर तो अस्वस्थ होणारच ना. हे तर काहीच नाही. आमच्या खिडकीवर ना रोज एक कावळा येऊन बसतो. कावळा पण येतो. आणि काव काव करून जाम पक्काव आयटम करत असतो. कावळाला सांगायचं ना बाबा काव काव नको करू, म्याव म्याव कर. हे काय बोलतोय. कावळा काव काव नाही करणार मग काय करणार. दुसरी पण कामं आहेत ना. कुठली. पिंडाला शिवायची. तुमचा नवरा काहीच काम करत नाही. त्यांना पिंडाला शिवायचं. तसं नाही हो. म्हणजे तुमचा नवरा काही काम करत नाही हे चालतं, मग कावळ्याने काम करावं ही अपेक्षा का करता तुम्ही. काव काव करून माझ्या नवऱ्याशी बोलत असतो. चांगलंय ना एकमेकांशी बोलतात ते. अरे बोलतात म्हणजे तो ओरडत असतो. ए रिकाम टेकड्या उठ, कामाला लाग, बायकोच्या जीवावर जगतो, लाज वाटत नाही तुला, उठ उठ असं करत असतो. मग कावळा असं बोलतो. अरे तसं बोलत नाही रे. मग तर काव कावच्या भाषेत बोलत असतो. कसं. काव काव कंटाळलात ना तुम्ही. माझा नवरा पण कंटाळतो. आणि मग मी घरी आले ना की सगळा राग माझ्यावर काढतो. म्हणजे मला बोलत राहतो ना तो. त्याला काय वाटत माहितीये का, हा कावळा आहे ना त्याला चिडवतो. चिडवतो म्हणजे कमालच आहे. तर काहीच नाही. आमच्या खिडकीवर ना त्या मवाली एरियातला ना एक पोपट येऊन बसतो. पोपट. हो. आणि माझ्या नवऱ्याला नको नको त्या शिव्या घालतो. कशा. अशा शिव्या घालतो. तुमचा नवरा शिव्या ऐकूनच काय घेतो. माझा नवरा पण शिव्या घालतो रे. पण पोपटाला कुठे घालतायत. म्हणजे थोडक्यात तुमच्या नवऱ्याचा पोपट होतो. हे सगळे मुके पक्षी आहे तो. हा ते विटू विटू करणं, काव काव करणं हा त्यांचा धर्म आहे. अरे तेवढ्यासाठी तुम्ही गन पॉइंट वर घेणार म्हणजे काय. तेवढी अक्कल आहे मला, कळतंय. अरे मला त्यांना मारायचं नाहीये रे. त्यांना फक्त घाबरवायचंय. हवेत गोळी झाडली ना तर ते उडून जातील ना पक्षी सगळे. म्हणून मला बंदूक हवे. आणि काय झालंय तुला सांगते ना. काय झालं. आमच्या एरियात ना माकड खूप झालेत रे. माकड माकडांकडेच येणार ना. म्हणजे तसं नाही हो. म्हणजे जंगलामध्ये मानवी वस्ती वाढली आहे, मग जंगली प्राणी येणारच ना. अरे तसं नाही. एक माकड आहे ना ते आमच्या बाल्कनीत येऊन बसतो. त्याने तर ना एकदा माझ्या नवऱ्याची चड्डी पळवली. काय सांगता. हो. ते माकड आहे ना चड्डी घेऊन गेलंय ना, माझ्या नवऱ्याला खूप राग आलाय. त्याला ना बदला घ्यायचा म्हणून मला ती बंदूक हवी आहे. त्यासाठी मग बंदूक कशाला हवी आहे तुम्हाला. मग अहो तीच चड्डी तुम्हाला परत मिळू शकते. कशी काय. तुम्हाला ती माकडाची आणि टोपीवाल्याची गोष्ट आठवते. त्यावेळी कसा माकड टोपी पळून घेऊन जातो. टोपीवाला काय करतो, आपली डोक्यावरची टोपी खाली टाकतो. माकड पण आपल्या डोक्यावरची टोपी खाली टाकतो आणि त्याला टोपी मिळते. म्हणजे त्याच चड्डीसाठी माझ्या नवऱ्याने घातलेली चड्डी काढायची.
जाऊ दे मरू दे सगळं, तू मला बंदूक दे बघ. ते माकड घाबरलं ना तरी माझ्या नवऱ्याला खूप आनंद होणार आहे. दे बंदूक दे. ठीक आहे. हा हे घ्या. अगं बाई लग्नाचा अल्बम आहे का? लग्नाचा अल्बम नाही, बंदुकीचे फोटो देशामध्ये. अच्छा मग बंदुका कुठे आहेत? ओ फक्त फोटो आहेत, बंदुका आणल्या नाही बरोबर मी. हो मग ही कवर लावून का फिरतोय तू? तसं नाही हो, ते मी दाखवणार तुम्हाला नंतर, ह्याची पसंत करा मग. अच्छा बरं बरं दाखव. बघा ही बंदूक बघा. हो चांगली आहे चांगली आहे. एक मिनिट, कितीची आहे रे ही? 2000. 2000 सालापासून विक्रीच गेली नाहीये. 2000 साल नाही काही, 2000 रुपये किंमत आहे याची. अच्छा अच्छा बरं बरं. किती लांब जाते ही? बघा 25 मीटर लांब जाते. 25 मीटर जास्तच होईल रे. 50.5 किती आहे रे? मला असं वाटत नाही एवढी जमणार नाही, त्यात 6 साड्या तरी होती. साड्या कुठल्या साड्या? नाही बंदूक विकतो ना मी. तुम्ही काय बोलताय, साडी विकतोय का? अरे बंदूक घ्यायची कधी सवय नाही ना, नेहमी साड्या खरेदी करते ना मी, तसंच बोलायला लागले. जाऊ दे जाऊ दे, ही खूप महाग आहे, दुसरी दाखव. ही बघा ही बघा. ही कितीची आहे? ही बघा ही 1500. 1500 सालापासून विक्रीच गेली नाही. कुठून साल घेऊ मला? 1500 रुपये किंमत आहे याची. अच्छा अच्छा. किती लांब जाते ती? ही 20 मीटर जाते. 20 मीटर म्हणजे 6 मीटर मला लागेल. 6 मीटर दे. महाग वाटते बुट्ट्या पण नाही आहेत. बुट्ट्या काय बुट्ट्या? टोट्या विकतोय काही ते? विकतो ना काही काय बोलता तुम्ही? अरे नाही रे, खूप महाग आहे रे. माझ्या नवऱ्याची लायकी नाही रे एवढं महागाचं गिफ्ट घ्यायची. बघा 1000 रुपये लास्ट रेंज 30 आहे. नाही रे खूप जास्त होतं, जरा कमी कर ना प्लीज. बरं चला 800 घ्या. चला थोडं कमी कर ना. 500. थोडस कमी करशील? 100. अजून थोडं कमी कर ना. चला 50 घ्या. चला थोडं कमी कर ना. तुम्ही एक काम करा, फुकटच घेऊन टाका. चालेल, दोन द्या. अरे अरे बेचकी घ्यायची नाही की नाही.